नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. आधुनिक लोकनाट्याची पर्वणी जी आहे ती आपल्याला येतोय तो खातोय या नाटकातून बघायला मिळणार आहे. आणि त्याच निमित्तानं दिग्दर्शक ऋषिकेश जोशी आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे लेट्स अप मराठीवर. आम्ही छोटीशी झलक बघितली आणि त्यानंतर उत्कंठा वाढली आमची, कारण उत्तम लेखन झालेलं आहे. आणि अर्थात ते आता प्रकाश योजना आणि या सगळ्या गोष्टी बघून तर हशा पिकणारच आहे, एवढं नक्की आहे. पण या नाटकाबद्दल, कारण आधुनिक राजकारण सटायर म्हणूयात याला की प्रत्येक काळातलं राजकारण याच्यामध्ये जाणवेल आपल्याला. विजय कुळेकरांनी हे नाटक ज्या पद्धतीने लिहिलं आहे त्याची खूबी या येतोय तो खातोयची ही आहे की हे नाटक कोणत्याही काळात सादर होऊ शकतं आणि लोकांना मग कोणत्याही काळात सादर होऊ शकणारं नाटक आज आत्ता करताना बघितल्यानंतर असं नक्की वाटतं की चाला हे आजच्याच काळावर लिहिलं आहे की काय असं प्रत्येक वेळेला ते वाटत राहणार आहे. कारण ह्याच्यामध्ये अशा कुठल्या पर्टिक्युलर एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी किंवा व्यक्तीची नक्कल किंवा त्याचं चित्ररूप असं काही नाटकात नाही आहे. अशी कुठली एकच विचारधारा असं काही नाटकाशी त्याचा संबंध नाही आहे. खूप त्रयस्थ आणि तटस्थपणे ते लिहिलेलं आहे आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे तुमच्या कल्पनेतली माणसं नाटक बघताना तुमच्या डोळ्यासमोर येत राहणार आणि ही त्याची गंमत आहे नाटकाची. आणि त्यात संतोष पवार असतील, भार्गवी चिरमोले असतील, स्वप्निलजी असतील, ही सगळी छान भट्टी जुळून आली आहे या कलाकारांबद्दल. कारण एक एक विविध कंगोर आहेत प्रत्येक पात्राचे. कारण आता ते आम्ही कॉस्ट्युम सकट बघू तर आणखीन त्याची मजा वेगळी आहे. अधोक्षत म्हणत होता मौज आहे याच्यात सगळी. हो, मौज आहे. एकतर लोकनाट्यासारखा बाज असला की त्याच्यामध्ये तुम्ही कराल तेवढं कमी आहे आणि ते एका विशिष्टच धाटणीचंच करायला लागतं असं काही नाही आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये आमची गवळण जी आहे ते येताना स्पोर्ट्स शूज घालून पण ती येते कारण तिला खूप चालायचं आहे वगैरे पुढे जाऊन. उत्कृष्ट कपड्यावर टिनपाट गावगल ही घातलेले लोक दिसतात. मुक्त नाट्य आहे त्यामुळे तुम्ही कराल ते कमी आहे. महेश शर्लाने खूप अप्रतिम वेशभूषा केलेली आहे. ती ती पात्र तशी दिसली पण पाहिजेत कारण तर ते प्रधानजी, कोतवाल, राजा आणि हे म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे ती वेशभूषा आली. मग त्याची रंगसंगती आहे, मुक्तनाट्य आहे, लोकनाट्य आहे, म्हटलं तर संगीत हा अविभाज्य भाग आहे. कुळेकरांनीच गीतं लिहिलेली आहेत, अजित परबनी अप्रतिम संगीतबद्ध केलेली आहेत आणि मुख्य म्हणजे हे नृत्यनाट्य आहे. मराठी रंगभूमीवर कित्येक वर्षात नृत्यनाट्य असं आलेलं नाही. नाटकात अप्रतिम अशी नृत्य नाही आहेत जी या नाटकामध्ये बघायला मिळणार आहेत. ती मयूर वैद्यने खूप सुंदर कोरिओग्राफ केलेली आहेत. संदेश बेंद्रेने फार सुंदर सेट की हा आता प्रत्यक्ष रंगसंगती किंवा लाईट्स जेव्हा येतील तेव्हा सलग बघाल आणि ह्याच्यामध्ये काही सरप्राईज आहे ते आज तुम्हाला दाखवलेलं नाही मुद्दामून. त्याच्यात एक मजेशीर आहे सगळं पुढे, ते बघून तुम्हाला मजा येणार आहे त्याची. आणि प्रफुल्ल दीक्षित तो अतिशय अप्रतिम प्रकाश योजनाकार आहे, त्याची कलाकुसर तुम्हाला बघायला मिळणारच आहे. त्यामुळे एकाच नाटकात एवढं सगळं करायला विनोद पण आहे, गाणी पण आहे, डान्सही आहे, ते सगळ्यांना आहे. आणि परत आणि मौज आहे आणि परत असा फ्री फॉर्म असल्यामुळे रोज काहीतरी नवीन करून बघण्याची संधी पण आहे. त्यामुळं मजा आहे या नाटकाची. 2022 या वर्षात झालेली राजकीय क्षेत्रातली जी उलथापालथ बघता किंवा जी मंडळी राजकारणाबद्दल ज्यांना रस नव्हता त्यांनाही त्याबद्दल उत्कंठा वाटू लागली अशा बऱ्याच परिस्थिती झाल्या आणि त्या ह्याच्यात त्या सध्याच्या ह्याच्यात कुठेतरी हे नाटक येत आहे तर काय काय प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया आणि याच काळात आणावं असं वाटलं त्याबद्दलही थोडंसं. याच काळात आणावं असं वाटलं असं काही मुद्दाहून या काळात आणावं असं वाटलं असं काही नाही झालं. हे नाटक 3 वर्षापूर्वी वाचलं होतं तेव्हा करण्याचा प्रयत्न झाला होता पण ते समुख अनेक कारणांनी नाही झालं. मग लॉकडाऊन आल्यामुळे काही शक्यच नव्हतं आणि आता ती संधी आली आत्ता करण्याची. मग महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे आपल्या मराठी प्रेक्षकांचं, शहरी प्रेक्षकांच्या बरोबरीनं निमशहरी ग्रामीण भागातला प्रेक्षक जेवढा राजकारणाबद्दल सजग आहे, सुज्ञ आहे, त्याला काही सांगायला लागत नाही. तर म्हटल्यावर ताकभात त्याला जेवढं कळतं तेवढं शहरातल्या लोकांना कळेलच याची गॅरंटी नाही. आणि हा विषयच असा आहे, राजकारण हा मराठी माणसाचा अत्यंत जवळचा विषय आहे.
तुम्ही जरा ते अतिशय चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही एक कोणाचा अपमान न करता खूप छान व्यंग जर तुम्ही सादर जर केलं तर सामान्य प्रेक्षकाला अपेक्षितच आहे ते, कारण लोकांच्या मनातलं नाटक आहे ते. आता नटसम्राटमधलं कुणी घर देता का घर, ह्या स्वगताची पॅरडी, कुणी पाठिंबा देता का पाठिंबा. आता आता हे बघायला लोकांना की मजा येईलच. ते खूप छान वाटतं, इंटरेस्टिंग वाटतात सगळ्या गोष्टी. आम्ही ज्या पद्धतीने तालीम बघितली, उत्सुकता आहे की आता संपूर्ण नाटक पाहू तेव्हा काय प्रतिक्रिया असेल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि मुलाखतीसाठी धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रेक्षकांना मी नक्की आवाहन करेन की आवर्जून आमचं नाटक बघायला या. तुम्हाला 100,000% ते नाटक आवडेल याची मला खात्री आहे. खूप खूप शुभेच्छा.